मी स्नेहल मोकाशी, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. आदिवासी समाजाचे आद्य प्रवर्तक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबरला झाली. तर अनेक वर्षापासून आदिवासी समाजाला बिरसा मुंडे कोण होते, त्यांची जयंती का साजरी केली जाते आणि बिरसा मुंडांनी देशासाठी काय कार्य केलं याची माहिती लोकांना अजूनही नाही. त्यामुळे भूमिसेनेचे अध्यक्ष काळूराम धोदरे यांनी बिरसा मुंडांनी जे कार्य केले ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे, पाहूया. बिरसा मुंडा जयंती ही काय आहे, बिरसा कोण होते हे कोणालाही या परिसरात माहीत नव्हता. ते भूमिसेनेचे अध्यक्ष काळूराम धोदरे यांनी सुरुवात केली की बिरसा मुंडा यांनीही भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपले बलिदान दिलेलं आहे आणि त्यापासून ते या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये बिरसा मुंडा उत्साहात साजरी करत होते. आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काका, जे बिरसा मुंडा तुम्ही जे सुरुवात केली साजरी करायला, आणि किती वर्ष झाले तुम्ही हे साजरी करत होते? मी पहिली तर इथे 2001 सुरू केली, ती आजपर्यंत सतत आता 14-15 वर्ष तरी इथे झाली. पण याच्या आधीसुद्धा बिरसा मुंडाच्या वगैरे झारखंडमध्ये मी जाऊन पण आलेलो आहे. ज्या ज्या ठिकाणी लढाया वगैरे झालेल्या आहेत बिरसाकडे, ज्या सिद्धू कानू साहेब चांदभैरव जे होते त्या लढाईमध्ये सुद्धा 35,000 लोकांनी मरण पत्कारत शरण जायचे नाही या बाने लढले. त्यानंतर 1455-56 याच्यामध्ये बिरसा मुंडांनी सुरू केली आणि बिरसा मुंडाच्या लढाईमध्ये लोकांना दीर्घकांठा चालवण्यापासून तर लढाई करण्यापासून ब्रिटिश, आज अजूनही जिथे लढाई झाली तिथे मातीसुद्धा अजून लाल पडलेली आहे. तर अशा एवढा रक्तपात झालेला आहे. अनेक लोकांना बलिदान अनेक लोकांना फाशी दिले, काहींना निकोबा वगैरे ठिकाणी जन्मठेपेच्या सजा दिल्या. आणि हे सगळं माहीत असून सुद्धा इतिहासामध्ये मात्र भारतातल्या लोकांनी कोणी लिहिलेलं नाही. ब्रिटिश आमचे दुश्मन असून सुद्धा त्यांनी इतिहास ठेवलेला आहे, पण देशातल्या लोकांनी कोणी बामन भटानी वगैरे आमचा इतिहास नाकारलेला आहे. आणि आमच्यामध्ये ज्या आंबापाणीच्या लढाईमध्ये सुद्धा म्हणजे ह्या लढाया सतत लढणारा असा जो आदिवासी समाज होता तो आजपर्यंत 75,000 लोकांनी बलिदान केलेलं आहे. कुठल्या पुस्तकात कॉलेजच्या वगैरे याच्या युनिव्हर्सिटीच्या नाही. तर याचा मला वाटायला काही हे लोकशाही नाही तर ही सगळी हुकूमशाही आहे आणि बामणशाही आहे. वरच्या वर्गाला वर्चस्व नेण्यासाठी आदिवासींना बिचारे करून ठेवले का, त्यावेळेचा माणूस मरण पत्कार सरण जात नव्हता. आज मात्र तो पाळीसारखा झालेला आहे, जनावरासारखा झालेला आहे, त्याची किंमत राहिलेली नाही. म्हणजे शिकलेला माणूस आहे त्याला इतिहास कधीच आदिवासीचा इतिहास माहीत नाही. आणि म्हणून आम्ही सांगतो का आदिवासीचा ज्याला इतिहास तो आम्हाला जरी ग्रॅज्युएट असला तरी तो कुच कामाचा आहे, तो समाजाला कुठे पुढे नेऊ शकत नाही. आणि म्हणून लोकशाहीच्या नावाखाने आम्हाला लोकसभेमध्ये आज जर बघितलं तर नुसते बोटवरती करणारे खाली मुंडीवरती हात अशा पद्धतीचे पुढारी गेलेले असतील, पण आज एकानेही कुठे शब्द तोंड उघडलेले नाही का आमचा आदिवासी समाज आहे, आमचा लढाऊ आहे, मरण पत्कारावर सरण जाणार नाही हे सांगणारा आज शिकलेल्यापैकी ग्रॅज्युएटपैकी कोणी नाही. आणि म्हणून ही आम्ही हे सुरुवात केली त्याच्यानंतर तर आजपर्यंत आम्ही हे सतत हे लढत आलो. आज पण आता जे जे आमची जगण्याची साधनं आहेत, आझादीनंतर आम्ही बर्बाद झालेलो आहोत. आझादीच्या आधी आम्ही सुखी होतो, जंगलावर होतो, कोणावर अवलंबून नव्हतं आणि आमचा रोजगार आम्हाला जंगलातून मिळत होता. पण आज आम्हाला जंगलंसुद्धा खतम केली का, आझादी मिळाल्याबरोबर हिमालय तोडून खाला, डोंगर तोडून खाले, साफ केलं. आणि आज जसा पाण्यातला मासा जसा वेगळा झाला तसंच आदिवासी जंगल तोडून आज भुकेला लागलेला आहे. आणि म्हणून बिरसाची लढाई का, हे जंगल हमारं आहे, जंगल हा देश आमचा आहे, या देशामध्ये आम्ही जमीन तुम्हाला झाडं तोडू देणार नाही, हा बिरसाने लढा केला. आणि त्याला शेवटी कपट नीतीने घेऊन जेलमध्ये टाकून त्याला 20 पायजण देऊन वगैरे त्या जेलमध्ये सडवलं. पण एवढा त्याने विश्वास केला का मानव, त्याने एवढं माणसात इतकं मरण पण काय आपण शरण जाण्याचे नाही या बाण्याने ते लढले. आणि सरते शेवटी त्याला पकडतील म्हणून तो जंगलातच राहायला लागला. आता मी धरते आबा भेटे म्हणजे विश्वास
एवढा लोकांमध्ये आला का हा भगवान आहे, बिरसा भगवान आहे. आणि भगवान होणे परत ब्रिटिश रोज हे रकानेचे रकाने लिहायचे की तो भगवान नाही, तो सामान्य पण पब्लिक मानायचीच नाही, तो भगवानच आहे. आणि तो एवढा सांगायचा का आजारी पडला तर त्याचा सायन्स माहीत होतं, तर सायन्सनी दिला तर बिरसा ज्या भागातून जाईल त्या भागात रोगराई होणार नाही एवढा विश्वास त्याने मिळवला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता ही आम्ही तुम्ही काट्याची वय आता तुम्ही धोपाट रस्ता सोडून द्या आणि काट्याचे तुम्ही स्वीकारलेले आहे तर तुम्ही लढायला तयार व्हा आणि सगळ्यांना लढायला शिकवलं. पहिलं त्याने धर्मावरती ते तर धर्मावर त्याने पहिला ख्रिश्चनाच्यावर हमला झाला, त्याच्यानंतर हिंदूवर हमला झाला. सगळे धर्म खोटे आहेत असं त्यांनी सांगितलं. या धर्मात माझी जमीन केव्हा मिळेल तर सांगतो वरचा सांगेल तेव्हा मिळेल. म्हणजे ख्रिश्चनांनी तेच सांगितलं, हिंदूंनी पण तेच सांगितलं. म्हणजे हे लबाडच लोक आहेत आणि म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि हा त्यांचा इतिहास त्यांनी पूर्ण केला. निकालो काका, आता तुम्ही गेले अनेक वर्षापासून जयंती मोठे उत्साह साजरे करतात, प्रत्येक उत्साहामध्ये तुमच्या आदिवासी समाजातील जे निवडून गेलेले आमदार खासदार आहेत ते हजेरी लावत होते, पण यंदाच्या असा निर्देशात आला आमचे की तुमच्या जेव्हा हे साजरी झाली जयंती त्यावेळी जे आदिवासी आमदार खासदार तुमच्या ह्या उत्साहाला हजर नव्हते, त्यावर काय बोलणार? त्याचं असं आहे, ते आले तरी त्यांना या संस्कृती आमची काय आहे हे आमदार खासदारांना कोणालाही माहीत नाही. आपल्याकडले तरी निदान समजा पलीकडे झारखंडमध्ये त्यांना संस्कृती तरी माहीत आहे. इथल्या आमदारांनी खासदारांनी मंत्री जरी आला तरी त्याला बोलता येणार नाही. तो तिकडूनचा युपीवाला कोणीतरी बोलेल किंवा झारखंडवाला बोलू शकेल का नंदुरवाला बोलू शकेल, पण इथला ठाणे जिल्ह्यातला मुंबईच्या पुण्याच्या परिसरातला आदिवासी संस्कृती काय आणि परंपरा काय हे अजिबात माहिती. आमचा विश्वास शब्दावर, शब्द दिला तो पाळतो. आज किती लोक शब्दावर चालतात, शब्द दोन दोन मिनिटांनी बदलतात. आधी आला अन्न समाजाचा विश्वास फक्त कागदावर असतो, आमचा शब्दावर. म्हणजे ज्या आता तुमच्या कोर्टामध्ये सगळे खोटे खऱ्याचं खोटं वगैरे होतं तो फासावर जातो, पण आदिवासीच्या कोर्टामध्ये निकाल दिला तो परफेक्ट मिळतो. पण जजनी दिलेला निकाल हा बनावट असतो. आणि तो जरी निर्दोष झाला या कोर्टामध्ये तरी अजूनही लोक समजतात तो खुनीच आहे. म्हणजे लोक त्याला खुनी ठरवतात जरी निर्दोष केला तरी, कारण लोकांना माहिती असतं नाही यांनी मारलेलं आहे. गावात त्याला मान्यता मिळत नाही. म्हणजे हा एक समाज खऱ्याने चालणारा असा जो असतो आणि त्यामुळे या आमदार खासदारांना वगैरे माहिती नाही. पण आता आमदार खासदारांच्या लक्षात आलं आहे की हे लोक पैसे नाहीत काही नाही, पण यांच्याकडे लोक खूप येतात. आता आपल्या अधिवेशनचे जे असतं तर त्या 5 लाख 6 लाख अशी माणसं 10-15 राज्यातून येतात, त्यामुळे यांना आता मिरवायसाठी स्वतःहून येतात. पण आम्ही त्यांना खालीच बसवतो, खुर्ची देत नाही. समानता असेल तर बसा, नाही तर चालू पडा. तर ह्या पद्धतीने आता त्यांना वाटतं का आपल्या निवडणुकी आले म्हणून सगळेच आमदार येतील, पण आम्ही घेत नाही. आणि घेतलं तर तू काय बोलणार आहे त्याचे लिखित दे, त्यांच्याकडे लिहून देण्यासारखं त्यांच्याकडे ज्ञानच नाही, तर ते आमच्या याच्या बजेटमध्ये बसत नाही आणि त्यामुळे त्यांना आम्ही उभं करत नाही. आज अशी परिस्थिती झालेली आहे का आम्हाला सरकार आता विकाऊ झालेलं आहे. म्हणजे आता देशच विकायला निघालेला आहे. ही बुलेट ट्रेन होते याच्याबद्दल कोणी एक पण शब्द बोलत नाही. 543 लोक आहेत त्याच्यापैकी एक पण बोलत नाही. फक्त मोदीला फक्त आम्ही मुस्लिम आहे तो फक्त बोलतो. हे एकही कुठला सेना नाही, भाजप नाही, काँग्रेस नाही, कोण नाही. आणि त्यामुळे आमचा आता काडीचा विश्वास या लोकशाहीवर राहिले नाही, ते हुकूमशाही. आणि आमच्या नावावर कर्ज घेणार 1,10,000 कोटी ते हे 1 कोटी कोण फेडणार? तुमच्या डोक्यावर कर्ज आहे. देशात अनेक मूलभूत विषय प्रलंबित असताना बुलेट ट्रेनवर एवढा खर्च करण्याची गरज काय आणि बुलेट ट्रेनचा आपल्याला उपयोग काय याबद्दलही काळूराम धोत्रे यांनी माहिती दिली आहे, पाहूयात.
आम्ही म्हणतो बुलेट ट्रेन पाहिजे कशाला, तुम्ही आज रेल्वे पडून मरतात, ब्रिटिशांनी आयतं दिलेलं आहे ते पण तुम्हाला चालवता येत नाही, तर ती एवढ्या पैशामध्ये अख्ख्या देशातली सगळी रेल्वे सुधरेल ते तुम्ही करा, बुलेट ट्रेन पाहिजे कशाला, त्या बुलेट ट्रेन बसणार कोण, 3,000-3,500 रुपये तिकीट आहे, त्या तिकीटात आमचा तर माणूस कोणी बसणार नाही, आणि भांडवलदार जे आहेत ते तर त्यांचं स्वतःचं विमान आहे, ते विमानाने जातील, फटकन जातील फटकन येतील, म्हणजे विमानाचं तिकीटपेक्षा हे जास्त, तर ते शेवटी कर्ज आमच्या डोक्यावर बसणार आहे, आणि देश कर्जबाजारी करण्यासाठी आज भारतातली जमीन विकायला सुरुवात झालेली आहे, कालांतराने या देशातला गरीब माणूस कोणी शिल्लक राहणार नाही, म्हणून आमचा बिरसा मुंडाशिवाय दुसरा विश्वास राहिलेला नाही, तर बिरसाच्या पावलावर पाऊल ठेवून आपण लढाई केली पाहिजे, आणि इलेक्शन झालं तर सर्व समाज एक झाला पाहिजे, गरीब तर होईल, म्हणजे आपल्यामध्ये पण फुटाफूट फार आहे तुकडे, आता ही बैठक ती बैठक शेतीची कामं टाकून ना कोणी शिर्डीला जायचं, हजारोच्या संख्येने त्यांच्या जमिनी ओस जातात, खायला नाही, भीक मागायची सवय, आदिवासीचा विश्वास माणसा म्हणजे आंधळी पांगळी सुद्धा कुटुंबामध्ये समावून घेण्याची पद्धत फक्त आदिवासीमध्ये आहे, अन्न कोणामध्ये आदिवासी समाजामध्ये बलात्काराला थारा नाही, हे चांगल्या गोष्टी आहेत, या अन्न समाजाने स्वीकारल्या पाहिजेत, आणि म्हणून बिरसाला ही लढाई करायला लागली, अत्याचार थांबले पाहिजेत, माणसा माणसाचं वातावरण वाढलं पाहिजे, आणि म्हणून त्याच्याच पावलावर ठेवून पाऊल ठेवून आपली ही लढाई करायची आहे, थँक्यू। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा, नमस्कार।